आरोपीला अटक करण्यासाठी राहुरीत मोर्चा, सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेची मागणी. सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड व तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधणे व त्याचप्रमाणे तालुका संघटक संदीप जगधणे यांच्या नेतृत्वाखाली मौजे गणगर तालुका राहुरी या ठिकाणी मातंग समाजाच्या महिलांवर व पुरुषांवर अमानुषपणे धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा निषेध व्यक्त करून आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी राहुरी तालुका सकल मातंग समाज व सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीनं राहुरी पोलीस स्टेशनला व राहुरी तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी राहुरी शहरात असलेल्या संत गाडगेबाबा आश्रमशाळेपासून सुरुवात करून नगर मनमाड हायवे, नवीपेठ, शनी चौक व स्टेशन रोड मार्गे मोर्चाचे स्वरूप देऊन निवेदन देण्यात आले. सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यातील मातंग समाजातील महिला संगीता राधाकिसन लावंडे यांनी दिनांक 9/9/2024 रोजी सदर आरोपी विकास गोसावी व संपत उर्फ गणेश गोसावी यांच्या विरुद्ध शेतीच्या वादावरून राहुरी पोलीस स्टेशनला येऊन अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात धरून दिनांक 10/9/2024 रोजी विकास गोसावी व संपत उर्फ गणेश गोसावी व त्याचे इतर साथीदार यांनी दलित कुटुंबास अमानुषपणे मारहाण केली होती. संपूर्ण घटनेची माहिती समजताच सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व सकल मातंग समाजाचे कार्यकर्ते यांनी दिनांक 10/9/2024 तारखेला राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन संबंधित आरोपीवर गुन्हे दाखल केले. या घटनेला 5 ते 6 दिवस झाले तरी देखील अद्याप आरोपीला अटक झालेली नाही यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यातील सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार दळवी यांना निवेदन देऊन सदर आरोपी लवकरात लवकर अटक नाही झाली तर येत्या काही दिवसात भव्य स्वरूपाचा जनआक्रोश मोर्चा आपल्या कार्यालयावर आणण्यात येईल असं सांगण्यात आले. यावेळी उपस्थित सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधणे, त्याचप्रमाणे राज्य प्रवक्ते निलेश जगधणे, राज्य महासचिव सतीश बोरुडे, जिल्हा अध्यक्ष नंदुभाऊ शिंदे, राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड, राहुरी तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधणे, राहुरी तालुका संघटक संदीप जगधणे, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगधणे, राज्य प्रवक्ते सुनील बोरुडे, नगर तालुका अध्यक्ष नवनाथ जाधव, सचिव नन्नवरे, बाबाजी जगधणे, विलास बोरुडे, शरद लोखंडे, नितीन मोरे, बहुजन युथ पॅंथर राहुरी तालुका अध्यक्ष चंद्रकांत जगधणे, देसवंडी शाखा अध्यक्ष सुनील जगधणे, तालुका प्रसिद्धी प्रमुख आकाश बोरुडे, राहुरी शहर अध्यक्ष विलास जगधणे, सामाजिक कार्यकर्ते आशाताई दिनकर, बाबूराव चव्हाण, निलेश पवार, गणेश जगधणे, संकेत थोरात, सागर चांदणे, प्रल्हाद ससाने, कल्याण तात्या जगधणे, वैभव जगधणे, लक्ष्मण गायकवाड, पप्पू तोरणे, प्रकाश लवंडे, शरद लोखंडे आदीसह समाजातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पीडित कुटुंब यांच्या हाताने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब व नायब तहसीलदार दळवी यांना निवेदन देण्यात आले. प्रतिनिधी लखन मालेकर सह तेज मराठी न्यूज नेवासा. सत्यशोधक लहुजी क्रांती सेना आणि सकल मातंग समाजाच्या वतीने राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब आणि राहुरीचे तहसीलदार नामदेवजी पाटील साहेब यांना कनगर गावामध्ये मातंग समाजाच्या गरीब महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आजच्या या प्रसंगी आमच्या सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव आदरणीय सतीश बाबुरुडे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आज या ठिकाणी तालुक्यातील संपूर्ण सकल मातंग समाजाच्या वतीने मौजे कनगर या ठिकाणी समाजावरती जे काही अत्याचाराची घटना घडलेली आहे त्या संदर्भात माननीय पोलीस निरीक्षक राहुरी व माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. यापूर्वी 2-3 वेळा या घटनेबाबत आम्ही पोलीस स्टेशनला जे काही प्राथमिक भांडण झालं होतं त्या संदर्भात पूर्वसूचना दिली होती, परंतु पोलीस प्रशासनाने याबाबत कुठल्याही प्रकारचं गांभीर्य घेतलं नाही आणि त्या गावातील माजलेले गावगुंड गोसावी ज्यांनी या आमच्या माता भगिनीवरती धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केलेला आहे आणि त्यांना सहकार्य करणारे परगावातील दुसरे गावगुंड हे सुद्धा आज या ठिकाणी मोकाट फिरत आहेत आणि यासाठी पोलीस प्रशासनाला आम्ही जागा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की पोलीस प्रशासनाने तात्काळ या मोकाट गावगुंडांचा बंदोबस्त करून
पोलीस प्रशासनाबाबत आणि संबंधित कुटुंबाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजामध्ये आपला दहशत निर्माण करण्याचा या गावगुंडाचा जो काही मानस आहे तो पोलिसांनी तात्काळ मुडीत काढावा आणि समाजाला न्याय द्यावा, अन्यथा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आमचा गोरगरीब मोलमजुरी करून काम करणारा आमचा मातंग समाज कधीही कुणाच्या वाट्याला जात नाही आणि आमच्या वाट्याला कुणी गेल्यानंतर आम्ही त्याला सोडित नाही. या ठिकाणी मी माझ्या सत्यशोधक लवजी क्रांती सेना या संघटनेच्या वतीनं प्रशासनाला सांगू इच्छितो की संबंधित गावगुंडाचा तात्काळ बंदोबस्त करा, नाही तर संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी थांबतो. जय लवजी, जय शिवाजी, जय जय भीम. एकदम दुर्दैव आणि एकदम भारत स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्षांनी ही गोष्ट घडते. आज पण इंग्रज बरे होते अशी म्हणायची वेळ आली. आजकाल निदान ते समाजाला निदान ज्याच्या त्याच्या पद्धतीने ठेवण्यासाठी सगळ्यांना एक सारखं फोडून राज्य करा त्या पद्धतीत त्यांची जी पद्धत होती आज ती बरी अशी वेळ आली. आज आमच्या समाजावर एवढा अन्याय होतो एका गावामध्ये ज्याचा लवकर विचार केला जात नाही. आणि ज्या आरोपींसाठी अगोदर ज्यांनी आम्ही जे आमच्या ज्या भगिनी आहेत किंवा जे कुटुंब आहे त्या कुटुंबांनी जी फिर्याद दाखल केली होती त्याच वेळेस जर योग्य निर्णय जर तिथले बीटवाले जे शेळके साहेब आहेत त्यांनी घेतला असता तर कदाचित आज ह्या आमच्या बहिणीवर अशी वेळ आली नसती आणि त्यांची पण एवढी दहशत माजवण्याची डिअरिंग झाली नसती. याला यांनी डिपार्टमेंटने विचारपूर्वक याच्यातलं गांभीर्य ओळखावं आणि यांच्यावर कारवाई करावं. आणि असं काही नाही आहे का तो आरोपी फक्त त्या समाजापुरताच बोलतोय, त्याला जे यांनी पाठीशी घातलंय त्यावेळेस त्यामुळे त्याची एवढी डिअरिंग झाली आणि त्यांनी पोलिसांच्या नावाने पण शिवाय दिलेत ना, त्याचा त्यांनी विचार करावा. इथं अराजकता माजू नाहीये एवढी विनंती आहे आणि यांच्यावर डायरेक्ट लवकरात लवकर कारवाई करावी आरोपीवर. तालुक्यामध्ये कनगा गाव येथील सामाजिक बांधवांवर एक घटना अशी घडली की अतिशय आमच्या समाजाला काळिंबा भासणारी सारखी गोष्ट घडलेली आहे. आमच्या माता बहिणींवर एक हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्यासाठी आम्ही गेल्या 2-3 दिवस तपास होतो. पोलीस स्टेशन हिंगे साहेबांना वारंवार विचारपूस करण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी वारंवार आम्ही त्यांच्याशी संपर्क साधत आहोत आणि त्यातून आम्हाला 2 दिवसाचा अल्टिमेट दिला होता. ते 2 दिवसाच्या अल्टिमेटमध्ये आम्हाला सांगितलं तर 2 दिवसामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे आम्ही आरोपी हजर होतो. आजच्या बाजू काही आरोपी हजर न केल्यामुळे आम्ही हा असं मोर्चाचं निवेदन करण्याचं योजलं आहे. तरी 2 दिवसाचा अजूनही त्यांनी अल्टिमेट दिलेला आहे. तरी आम्ही 2 दिवस वाट बघून तरी सकल मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून आम्ही तो पुन्हा एकदा मोठा मोर्चा घेऊ असे मी आम्ही इथं आवाहन करतो. सत्यशोधक लवजी क्रांती सेनेच्या वतीने अजून की आपलं परत हे मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी डिपार्टमेंटनी याची दक्षता घ्यावी. सत्यशोधक लवजी क्रांती सेनेच्या वतीने कंगारमध्ये जे काही महिलांचं अत्याचारांचं प्रकरण झालं आहे त्या प्रकरणाचं निवेदन देण्यासाठी आम्ही आज रावरी पोलीस स्टेशनला आलो आहोत. या पोलीस स्टेशनचे PI संजयजी ठेंगे साहेब यांना आम्ही जे आत्ताच निवेदन दिलं आहे मी या माध्यमातून सांगू इच्छितो की साहेब तो जो आरोपी आहे त्या आरोपीने आपली व्हिडिओ क्लिप व्हायरल केलेली आहे. त्या व्हायरल क्लिपमध्ये तो असं म्हणतोय मातंग समाजाच्या आहे बहिणीची तर काढतो पण साहेब खेदाची गोष्ट आहे का तो डिपार्टमेंटला सुद्धा चॅलेंज करतो. माझी तुम्हाला विनंती आहे का या महाराष्ट्रात काम करीत असताना सर्व पोलीस प्रशासनाला सगळ्यात तळातल्या घटकाला ती रेकॉर्डिंग ऐकवा. तो पोलीस प्रशासन या खाकीविषयी काय म्हणतोय, इथला पोलीस जागा होऊ द्या, त्याला त्या खाकीची जाण येऊ द्या. आणि तो जो काय आरोपी आहे जो आमच्या सोबत पोलीस प्रशासनाला चॅलेंज करतोय, तुमच्या खाकीला चॅलेंज करतोय, ही सगळी क्लिप सगळ्या डिपार्टमेंटला व्हायरल केला आणि त्याला आत्ताच्या आत्ता शोधून काढा. आणि जर तसं जमत नसेल तर आम्हाला सांगा. आज तो आमचीही घेतोय आणि डिपार्टमेंटची सुद्धा घेतोय. तर तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा. सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला ही क्लिप द्या. तो जो काही आरोपी आहे ज्यात तो स्वतःचं नाव सांगतोय मी कोण आहे या डिपार्टमेंटचा ते देखील सांगतोय. तुम्ही त्याला अटक करा. तसं नसेल होत तर मातंग समाजाच्या हवाली करा. आम्ही आमच्या पद्धतीने बघून घेतो. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो तर तुम्ही तुमची यंत्रणा गोपनीय यंत्रणा असेल जी काही यंत्रणा असेल ती फिरवा आणि त्याला लवकरात लवकर अटक करा. जर तो आरोपी चुकून समाजाच्या हातात सापडलं तर त्याचं बरं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय का ती रेकॉर्डिंग सगळ्या डिपार्टमेंटला व्हायरल करा. तुमच्या खाकीची आन बान शान वाचवा आणि त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करा. एवढं बोलतो आणि थांबतो.
प्रशासनाने फक्त आम्हाला आश्वासन देतात, आम्ही त्यांना अटक करतो अजूनपर्यंत त्यांना अटक झालेली नाहीये. हा जर आमच्या महिलांवर अन्याय झालेला आहे, कुठं बातमी नाही पेपरला, कुठं चॅनलला बातमी नाही, कुठंच नाहीये. पण जरी प्रशासनाला वाटत असं मातंग समाज एकटा नाही, मातंग समाज आमचा समाज इतका मोठा आहे ना, आम्ही जर कायदा हातात घेतला ना, आम्ही त्यांना एकाच दिवसात शोधून आणू आणि त्यांना काय धाडा शिकवायचा ना तो आम्ही शिकू. आमच्या महिलांवर जो अन्याय झालाय ना, त्याचा आम्हाला न्याय पाहिजे ना. आम्हाला जर आजच्या आजचा एवढा आजच्या उद्याच्या दिवसात जर न्याय नाही भेटला ना, आम्ही स्वतः कायदा हातामध्ये घेऊ आणि आम्हाला जे काय करायचं ते करू. आम्ही प्रशासनाने शेवटची वार्निंग देतो, तुम्ही त्यांना 2 दिवसात पकडून आणा. पकडून आणायचं काही अवघड नाहीये, त्याचं नाव गाव जो आरोपी ऍडमिट आहे त्याला पण सगळं माहिती. मग हा वेळ का लावतात एवढं त्यांना अटक करायला, कासाठी वेळ लावतात? फक्त आम्हाला आश्वासन देतात का अटक करू, त्यांना अटक करू. हा आम्हाला न्याय पाहिजे ना, आम्हाला न्याय पाहिजे. न्याय जर नाही मिळाला ना, आम्ही हाता कायदा हातामध्ये घेऊ. हा आमच्या समाजामध्ये ताकद आहे लढण्याची आणि भांडण्याची. आमचा समाज काही गांडो नाहीये, का हातात बांगड्या भरलेल्या नाहीये. आमच्या बायांवर एवढा अन्याय झाला, एवढा अत्याचार झाला. तो काय त्यांनी हे केलेलं काय आपलं रेकॉर्डिंग केलेलं साहेबांनी ऐकले जेवढं प्रत्यक्षात तो म्हणतो मी आमकं केलं फलानं केलं, एवढा पुरावा असून सुद्धा त्याला अटक होत नाहीये. हा आमच्या समाजावर काय अन्याय आहे हा? आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला न्याय नाही मिळाला ना, तर आम्ही शेवटची वार्निंग देतो, आम्ही कायदा हातामध्ये घेऊ. हा बाकीचं आम्हाला काय माहिती नाही. त्यांना अटक झालीच पाहिजे एवढ्या 2 दिवसामध्ये. अगोदर पण 2 दिवसाची दिली होती मुदत त्यांनी, आज 5वा दिवस आहे. त्यांना अटक व्हायला काय वेळ लागते आम्हाला काय माहिती नाही. त्यांना अटक झालीच पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. आपण रावरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब माननीय संजय ठेंगे साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत. या घटनेचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. ही अशी घटना माणुसकीला समाजाला काळीमा फासणारी घटना या रावरी तालुक्यातील कनगर गावामध्ये 2-3 दिवसापूर्वी झालेली आहे. आदल्या दिवशी आरोपीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो आणि दुसऱ्या दिवशी तो आरोपी शेजारच्याच नांदूर गावातील काही गुंड घेऊन या मातंग समाजातील कुटुंबावर या महिलांवर हल्ला करतो दुसऱ्या दिवशी. तर ही घटना माणुसकीला अतिशय काळीमा फासणारी घटना या रावरी तालुक्यात घडलेली आहे. तर मी पोलीस प्रशासनाला सर्वप्रथम विनंती करतो, विनंती करण्यापेक्षा साहेब तुम्हाला मी सूचना करतो की हे पोलीस प्रशासन जे आहे हे आमच्या गोरगरिबांच्या टॅक्सवर चालणारे एक डिपार्टमेंट आहे. हे आपले नोकर आहेत, आपण यांचे मालक आहोत. परंतु झाली परिस्थिती अशी का नोकर झालाय मालक आणि मालक झालाय नोकर अशी या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती झालेली आहे. आपण जिथं न्याय मागायला जातो त्यांना आदेश करतो साहेब माझ्यावर अन्याय अत्याचार झाला, या घटनेची तुम्ही नोंद घ्या, या गुन्हा दाखल करून घ्या. गुन्हा दाखल होतो, घटनेची नोंद होती, परंतु आरोपींना अटक होत नाही. आरोपींना अटक होत नाही त्यामुळे काय होतं, तो आरोपीचा कॉन्फिडन्स वाढतो, तो आरामखोर आणखी माजातो आणि बाहेरच्या गावामधून गुंड आणून त्या कुटुंबावर हल्ला करतो. म्हणजे ही घटना विचार करण्यासारखी घटना आहे. आज या कुटुंबावर ही घटना झालेली आहे, उद्या तुमच्यावर होणार, आमच्यावर होणार, कोणावरही होणार. यामुळं अशा घटना ह्या आरोपींना वेळीच यांच्या नांग्या ठेसल्या नाही तर ही घटना भविष्यात या महाराष्ट्र राज्याचं या रावरी तालुक्याचं बिहार झाल्याशिवाय राहणार नाही, मी तुम्हाला सत्य सांगतो. आणि अशा घटना या महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त या मातंग समाजावरच होत आहेत. मग या मातंग समाजाच्या कपाळावर असं लिहिलेलं आहे का तू फक्त अन्याय अत्याचार सहन करण्यासाठी जन्माला आलेला आहे, असं कुठं लिहिलेलं आहे का? 75 वर्ष होऊन गेले या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस आझाद मैदानावर अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं की ही आझादी झुटी आहे, ये देश की जनता भूकी आहे आणि या देश फक्त स्वतंत्र झालेला आहे, या देशातील हे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोक स्वतंत्र झालेले नाही आहेत. आजही या देशामध्ये या राज्यामध्ये असे आरामखोर लोक वृत्तीचे लोक अजूनही जन्माला येत आहेत, गुंड प्रवृत्तीचे लोक जन्माला येत आहेत. यांना या राज्याकडून या कायद्याकडून जबर बसत नाहीये, यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाहीये. पैशाच्या जीवावर हे लोक सुटून येत आहेत, कायदा विकत घेत आहेत. त्यांना माहीत आहे आपण पैसे दिले प्रत्येक प्रशासन फुटतंय, न्यायव्यवस्था सुद्धा फुटती पैसे दिल्यानंतर. या आरोपींचं करायचं काय, या आरोपींना कोण आळा घालणार, यासाठी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे. साहेब या आरोपींना जर तुम्ही वेळेत अटक केली नाही, आज घटना घडून 5 दिवस झालेले आहेत,
जर हा मातंग समाज जर पेटला, या आरोपींच्या जर ठेचून ठेचून यांना जर मारलं तर याला जबाबदार केवळ पोलीस प्रशासन राहणार आहे. कारण आदल्या दिवशी या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन दुसऱ्या दिवशी या आरोपी या फिर्यादींच्या घरावर जाऊन हल्ला करतात, त्यांना त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतात, ते विरोध करतात. या मायावलीनी त्यांना विरोध केला म्हणून तिच्या हातावर वार केले त्या हरामखोरांनी. आणि हे हरामखोर सांड माधर चोदास खुलेआम हिंडत आहेत, यांना कोण अटक करणार? या पोलीस प्रशासनाचं काम नाहीये का? 5 दिवस झाले आरोपींनी ही घटना घडून यांना अजून अटक झालेली नाहीये. तर माझा पोलीस प्रशासनाचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो साहेब, या आरोपींना तुम्ही येत्या 2 दिवसात लवकरात लवकर अटक करावी, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून मातंग समाज पेटून या पोलीस प्रशासनावर मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. बस एवढे बोलतो आणि थांबतो. तालुक्यामध्ये कणघर या ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसापासून या महिलेवर जो अत्याचार झाला, ते अत्याचार जे आरोपी आहेत ते आरोपी माधवच्या त्या आया बहिणींची इतक्या वेगळ्या पद्धतीत क्लिप व्हायरल केली. आणि डिपार्टमेंट या डिपार्टमेंट काय झोपलेला आहे का? जर हे झोपलेलं डिपार्टमेंट असलं तर आम्हाला वेळ काळे गृहमंत्र्याला सुद्धा आम्हाला निवेदन द्यावं लागत. या जिल्ह्याच्या पालकमंत्री या नातेवाईकांना निवेदन देण्यासाठी आम्ही कार्यकर्ते जाणार आहोत. जिल्ह्याचे जर अशा ठिकाणी जर आया बहिणीवर आमच्या अत्याचार होत असले तर या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी इथं कुठेतरी दखल घेतली पाहिजे. आज कुठले मंत्री किंवा कुठले आमच्या समाजाला कुठे घरी गेले नाही, कुठे भेटले नाही, त्यांच्या विचारपूस सुद्धा देखील कोणी केली नाही. म्हणजे या फक्त आमचा मतदानाचा वापर करते का? आमचा जो बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला त्या अधिकाराचा आम्हाला वापर करावा लागणार. आणि जर हे आरोपी जर अटक झाले नाही तर समाजाला हातात कायदा घ्यायला लावू नका. थांबतो. जैन जय महाराष्ट्र, जय लोक. राहुरी तालुक्यातील कणघर गावामध्ये जो काही प्रकार घडला आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी राहुरी तालुक्यातील संपूर्ण मातंग समाजाचे या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुरी तालुक्यातील कणघर गावामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्या घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने इथल्या पोलीस प्रशासनाला सूचना करतो साहेब, या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाचा जर इतिहास आपण वाचला तर आपल्याला लक्षात येईल आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ता साळवे असल, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असल, क्रांतिकारी वीर फकीरा मांग असल, येल्ल्या मांग असल, या आमच्या पूर्वजांचा इतिहास आपण जाणून घ्या. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना संरक्षण देण्याचं काम आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ता साळवे यांनी केलेलं आहे. आणि त्या आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ता साळवेंचे आम्ही वारसदार आहोत. होतोय काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आणि जो कायदा आहे त्या कायद्याचा आम्ही आदर करणारे कार्यकर्ते आहोत. परंतु असं समजू नका का हा मातंग समाज हा शेंडा आहे. ज्यावेळेस भावनेचा बांध फुटून त्यावेळेस उद्रेकाचा जन्म होईल साहेब, हे लक्षात ठेवा. आमच्या भावनेचा विचार करा आणि लवकरात लवकर ते हरामखोर आरोपी जिथं असेल तिथं त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना या राहुरीच्या पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवा. असं समजू नका का हे आंदोलन फक्त राहुरी शहरामध्ये राहुरी तालुक्याच्या वतीने होत आहे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मातंग समाज या ठिकाणी पेटून उठलेला आहे. आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या सत्यशोधक लवची क्रांती सेनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निषेध आणि मोर्चेचं आयोजन होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने आंदोलन या ठिकाणी होत आहे. तेव्हा साहेब आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण लवकरात लवकर त्या हरामखोर आरोपींना अटक करावी अशी आपल्याला नम्र विनंती करतो.